आपण एक आणखी उदाहरण घेऊया. एका वर्गातील 28 विद्यार्थीपैकी 8 विद्यार्थ्याच्या घरी फक्त कुत्रा पाळला जातो, 6 विद्यार्थ्याच्या घरी फक्त मांजर पाळले आहे, 10 विद्यार्थ्याच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे, तर किती विद्यार्थ्याच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही हे आपल्याला शोधायचं आहे. हे उदाहरण आपण सूत्राचा आधार न घेता वेन आकृतीचा वापर करूया. एकूण विद्यार्थी आहेत 28. या ठिकाणी 8 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा पाळला जातो, 6 विद्यार्थ्यांच्या घरी मांजा पाळले जाते आणि 10 विद्यार्थ्यांच्या घरी दोन्ही प्राणी पाळले जातात. तर ए कुत्रा पाळणारे आणि बी मांजर पाळणारे विद्यार्थी या ठिकाणी कुत्रा पाळणारे विद्यार्थी दिले आहेत 8, मांजर पाळणारे दिलेले आहेत 6 आणि दोन्ही पाळणारे आहेत 20. तर किती जणाच्या घरी कुत्रे पाळले जातात? फक्त कुत्रे पाळणारे 8 आहेत, दोन्ही पाळणारे 10 आहेत, म्हणजेच 8 आणि 10, 18 विद्यार्थ्याच्या घरी कुत्रा पाळला जातोय. तर कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8 अधिक 10 = 18. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 विद्यार्थी असे आहेत ते दोन्ही पाळतात आणि 6 विद्यार्थी आहेत फक्त मांजर पाळतात, म्हणजेच 6 आणि 10 आपण एकत्र केले तर 16 विद्यार्थी असे आहेत की ते दोन्ही पाळतात किंवा सॉरी मांजर पाळणारे विद्यार्थी आहेत. आता आपण पाहूया एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थ्यांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला एकतर कुत्रा पाळणारे, एकतर मांजर पाळणारे आणि दोन्ही प्राणी पाळणारे विद्यार्थ्यांची संख्या शोधावी लागेल. त्यासाठी आपलं सूत्र वापरूया, नंबर ऑफ ए संयोग बी नंबर ऑफ ए कुत्रा पाळणारे विद्यार्थी आहेत 18, मांजर पाळणारे विद्यार्थी आहेत 16 आणि दोन्ही पाळणारे विद्यार्थी आहेत 10. तर या दोघांची बेरीज केली 34 येईल, त्याच्यातून 10 वजा केले तर विद्यार्थी संख्या मिळते 24. हे 24 विद्यार्थी असे आहेत फक्त कुत्रा पाळणे, फक्त मांजर पाळणे किंवा दोन्ही पाळणे. आणि आपल्याला आता पाहायचं आहे, आपण या ठिकाणी पाहिलं की 24 विद्यार्थी असे आहेत एकतर ते कुत्रा पाळतात, एकतर मांजर पाळतात किंवा दोन्ही पाळतात. पण आता आपल्याला शोधायचं आहे कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळत नाही. आपल्याकडे एकूण विद्यार्थी होते 28 आणि वजा नंबर ऑफ ए संयोग बी 28 वजा 24, उत्तर येते 4. तर 4 असे विद्यार्थी आहेत ते कुत्राही पाळत नाही आणि मांजरही पाळत नाही, मीन्स दोन्ही प्राणी पाळत नाही.